नाणेफेक जिंकले आमंत्रित केले बॅटिंगसाठी। रामेगर संघाला रोहित आणि ऋतिक अशी प्रारंभिक जोडी मैदानामध्ये दाखल झाली। हा मोठा मॅच असणार आहे, बिग फाइट असणार आहे, याच्यामध्ये हंगामा होणार आहे, हाय वोल्टेज ड्रामा आणि हाय वोल्टेज मुकाबला तुम्ही पाहू शकाल। गोलंदाज कोण आहे तर सागर गोलंदाज पहिले षटक हातलण्यासाठी। कोपरी एक्सप्रेस देखील या गोलंदाजाला म्हटलं जातं। पहिलाच बॉल अतिशय जलद गतीने बॉल टाकलाय फलंदाज, बीट झाला या बॉल वरती। रोहित कदम हार्ड हिटर फलंदाज आहे, याच्या बात्यामध्ये मोठे फटके जरूर आहेत, पण आता तो त्याचा वापर करेल का। सागर अगदी जलद गतीचा हा गोलंदाज, नावासारखे गोलंदाजी करत असतो, कारण का सागर जसा पाणी वाहत असतो तसा हा गोलंदाज। एक धाव मिळतीये अगदी आरंभ आणि प्रारंभ करत असताना रोहित कदम आणि त्याचबरोबर ऋतिक कदम। एक सिंगल मिळतीये, 0.2 पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय। चार बॉल येणारे आणि ऋतिक आता स्ट्राईकला असणार आहे। रामेगर संघ सध्या 1 धावेवरती पोहोचलाय। दोन्ही संघ आहेत वेंगले बनाम वेंगले टीम, या सीझन मधली इनफॉर्म टीम आहे रबर बॉल मधली। लक्ष टीमच्या बॉल बाहेर चाललाय, पंच आम्हाला पनिशमेंट देत आहेत। 1 डिक्लेअर झोन मध्ये बॉल गेलाय, चुकी केली यष्टीरक्षकानं आणि 1 धाव चा मोल मधला मात्र मिळतोय रामेगर टीमला। आणि टीमची धाव संख्या या 2 धावच्या मदतीने संघ पोहोचलाय या 3 आकड्यावरती। ऋतिक कदम त्याचबरोबर रोहित कदम, रोहित कदम हार्ड हिटर फलंदाज आहे। यावले स्ट्रोक चांगला आहे, अगदी क्षेत्ररक्षक जवळ बॉल वरती येतात, धडप मारताच बॉल निघून चाललाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला। आता धावा किती या बॉल वरती निघणार? 3 धावा जरूर पळून काढल्या 4थ्या धावेच, जो की ह्या चुका तुम्हाला या मॅच मधन बाहेर नेऊ शकतात, या तुम्ही चुका करू शकत नाही। चौकार असला नाही आला तरी 4 धावा ऋतिक आणि रोहितनं पळून देखील काढल्यात। कित्येक वेळा हे असं घडलं जातं मैदानामध्ये, आपण टेनिस क्रिकेटमध्ये पाहत असतो आणि आज या पावसाळी क्रिकेटमध्ये रबर बॉल मध्ये क्रिकेटमध्ये ही 4 धावा सहजरित्या पूर्ण इथे केल्या जात आहेत। 4 धावेची इथे भर संख्या आणि टीमचा टोटल स्कोर झालाय 19 धावा। पहिले 2 बॉल आम्ही सागर याचे पाहिले, 2 बॉल मध्ये त्यांनी धावा दिल्या होतं फक्त आणि 1 धाव दिली होती पहिल्या 2 बॉल वरती, 1 धाव दिली होती आणि तदनंतर। आता सागर याच्यावरती आक्रमण चढवलं जातंय। पहिले त्याचे आपण बॉल पाहिले, खूप चांगली गोलंदाजी केली आणि एखादा खराब बॉल आणि त्याच्यावरती केलेला हा रोहित कदम याचा हा प्रहार, भेदून फोडून काढलाय आणि आता काउंटर अटॅक केला या बॉल वरती रोहित कदम न। 14 धावा, अजून एकदा मोठा फटका येतोय, बिग हँड अँड हँडसम बिग क्वालिटी, इट इज एज बॅक मॅक्सिमम षटकार, बॅक टू बॅक 2 षटकार, रोहित कदम ऑन द फायर। धाव फलकावरती धावा झाल्या ते 20 धावा। पहिले आपण सुरुवात खूप चांगली केली होती सागरनी, अगदी सागरासारखी, आणि तदनंतर या शेवटच्या बॉल वरती वादी खेळ करत असताना रोहित कदम आता या इनिंग्स मध्ये तो फायर झालाय। एका षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धाव संख्या 19 धावा आणि आता टीमचा कॅप्टन कुमार शेट्टे स्वतः गोलंदाजीसाठी खांद्यावरती जबाबदारी। ओहो, अजून एक या इनिंग्स मधले हॅट्रिक होते पूर्ण, तो ऋतिक करतोय आणि या इनिंगची हॅट्रिक केली षटकाराची, अर्थातच ऋतिक यांनी कम्प्लीट केली आहे। पहिल्या शेवटच्या मागच्या बॉल वरती 2 षटकार रोहित कदमने लावले आणि आता दुसरी ओव्हरची सुरुवात
देखील ऋतिकने केले षटकाराने हा मॅच बिगिट होणार आहे। मी सांगते कारण दोन्ही फलंदाज हार्ड हिटर म्हणून ओळखले जातात आणि हाय ड्रामा हाय व्होल्टेज मॅच तुमच्या आमच्या भेटीला आणि आता तुम्ही बेस्ट टू बेस्ट असा मॅच देखील पाहू शकाल कारण का 30 नंतर दुसऱ्या एंडला पण पाहू शकाल कुमार सेट्टेला। गोलंदाज कुमार शेट्टी पुन्हा एकदा मोठा फटका मिड विकेट क्षेत्ररक्षक आहे तिथे तोपर्यंत एक सिंगल मिळतीये ऋतिकला आणि संघ रामेगर संघ पोहोचला या एका धावेच्या मदतीने 27 धावेवरती। मोठा फटका बॅटची बाहेरची एज बॉल चाललाय डिक्लर झोन मध्ये पाठीमागच्या बाजूला अजून एक धाव मिळतीय टीम रामेगर संघाला। कोणतंही विकेटचं पतन नाहीये कोणतंही नुकसान नाहीये जशी सिच्युएशन आहे जसा बॉल येतोय त्याला हँडल केला जातोय चांगल्या बॉलला सन्मानही दिला जातोय आणि खराब बॉलवरती प्रहार देखील चढला जातोय। हो हा बॉल चांगला आहे ही लाईन लेन तुम्हाला टाकणं आवश्यक असणार आहे आणि आता या बॉलवरती कम बॅक केलंय म्हणजे आत्मविश्वास या बॉलनी वाढवलाय कुमार शेट्टीचा कारण का पहिल्या बॉलवरती षटकार त्यानंतर थोडासा आता संयमी खेळ देखील कुमार शेट्टीने दाखवलाय। अजून एक डॉट बॉल आत्मविश्वास आत्मविश्वास आणि तो लाईन लेन आणि टप्पा आता तुम्हाला सेंटीमीटर नाही पर मीटर नाही तुम्हाला आता एमएमनी बॉलिंग करायची आहे अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करायची आहे ते गोलंदाजी करतोय कुमार शेट्टी। मॅचने असं वाटलं होतं पहिल्या षटकाचा अखेरीस खेळ संपला होता धावा झाल्या होत्या 20 पहिल्या षटकावरती कुमार याच्या षटकार तेवढं झाला होत्या 26 आणि तदनंतर कमालीची गोलंदाजी लाईन लेंथ आणि दिशा हीन गोलंदाजी करत असताना खूप चांगला खेळ आता कुमार शेट्टीने देखील दाखवलाय। दोन षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या होती 21। ऋतिक आता स्ट्राईकला असणार आहे दोन षटकाच्या समाप्तीनंतर रामेगर संघ पोहोचलाय 0-28 धावा चांगला खेळ पहिल्या षटकामध्ये रामेगर टीमनं केला होता आणि आता कमालीची गोलंदाजी केली कुमार शेट्टेनं आणि कमालीचा खेळ दाखवला कुमार शेट्टेनं पहिल्या बॉलवरती जरूर मोठा फटका आणि त्यानंतर कमालीची गोलंदाजी दोन षटकांचा समाप्तीच्या खेळानंतर 28 धावा यावेळेस पण चांगला ऋतिक कदमचा आणि त्याचबरोबर कव्हर पॉइंट मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला आणि तिथून मात्र एक धाव संपन्न दुसरे धाव संपन्न तिसऱ्या धावेचं जोखीम आणि तीन धावा कंप्लीट केले जात आहेत तीन धावेची अजून मदत आणि रामेगर संघ पोहोचला या तीन धावेच्या मदतीने 31 धावेवरती जोखीम घ्यावं लागेल स्लॉगिंग ओव्हर मध्ये तुम्हाला बॅटिंग देखील तितकी चांगली करावी लागेल पाच बॉलचा खेळ शिल्लक बाकी शेवटचे पाच बॉल आणि पाच बॉल मध्ये आता रोहित कदम आणि ऋतिक कदम किती धावा जमवणार केळगर सोळशी के एस के क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत के एस के चे खजिनदार सन्माननीय श्री अमोलजी मालुसरे आपल्याला यांची विनंती येते की आपण या व्यासपीठावरती यावं स्वागतम स्वागतम आणि सुस्वागतम। अजून एक मोठा प्लास रोहित कदम ऑन द फायर लॉंग ऑफ आणि डीप मिडकेट जोक्याच्या वर्ण बॉल खेळलाय मधोमध 6-6 षटकार रोहित कदम बघा स्लॉगिंग ओव्हर मध्ये जशी पहिल्या ओव्हर मध्ये बॅटिंग केली तशा स्लॉगिंग ओव्हर मध्ये आता तो बॅटिंग करतोय आता विचार करावा लागेल गोलंदाज गणेशला। ओहो एक्सलंट गुड डिलिव्हरी भन्नाट डिलिव्हरी चाबूक डिलिव्हरी बॉल जातोय डॉट कभी तुम्हारी तो कभी हमारी तुझ्या मध्ये षटकार मारण्याची क्षमता आहे तर डॉट बॉल काढण्याची देखील माझ्याकडे ती कुवेत आहे। अजून एक मोठा फटका लॉंग ऑफ रीजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात त्याच्या आभागाच्या बाहेर फक्त तो राहिलाय प्रेक्षक म्हणून बॉल जातोय सीमासार एक हाय अँड हँडसम बिग क्वालिटी A1 क्वालिटीचा षटकार। अजून एक षटकार येतोय
बघा दमखम इथे दाखवावा लागतोय रोहित कदमला. रोहित कदमचं मी अजून मध्ये खूप चांगलं गाव, त्यांनी बॅटिंग त्यांनी खूप चांगला या रबर बॉल मध्ये त्याचाही प्रवास तितकाच चांगला राहिलाय आणि त्याचबरोबर ऋतुची साथ देखील त्याला अनिवार्य आहे. खूप चांगली बोवा बॅटिंग अजूनपर्यंत व्हाईट बॉल चाललाय आणि या व्हाईटच्या मदतीने टीमची धावसंख्या होते 44 धावा. म्हणजे आजच्या दिवसातला हायेस्टचा स्कोर या टीमनं देखील केलाय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ओ हो हो एक्सलंट गुड डिलिव्हरी. या तुम्हाला गोलंदाजी अगदी खोलवर टप्प्याचा बॉल, बॅट बॉलचा संपर्क होत नाहीये. स्पिनिंग बॉलिंग तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करत असताना गोलंदाज गणेश मोठे मोठे स्ट्रोक रोहितने जरूर त्याला लगावलेत परंतु कुवेत आपली छाप सोडून देतोय. पुन्हा एकदा अजून एकदा ब्लॉक बॉल, भन्नाट डिलिव्हरी अँड डिस्पॅच. फलंदाज इथे रोहित कदमचा अंत होतोय. शेवटचे तीन बॉल आपण पाहिले तर खूप चांगले, त्या धावांना रोखायचा होता आणि या धावांना रोख जरूर लावला. धावा झाल्यात रामेकर टीमच्या 44. लक्ष असणार आहे 45 धावेंचं. म्हणजे वेंगले या टीमला प्रत्येक षटकामध्ये धावा जमाव लागतील 15, म्हणजे धावा बनवायच्या आहेत 3 षटकामध्ये 45 धावा. त्याचबरोबर सन्माननीय श्री अरुणजी शिंदे, त्याचबरोबर संतोषजी शिंदे आणि त्याचबरोबर संकेत शिंदे आणि त्याचबरोबर सुनील शिंदे आमच्या कुरुशी गावचे सर्व ग्रामस्थ या आपला इथे सन्मान होतोय. खूप चांगली स्पर्धा आपण या कुरुशी गावातूनच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि मागे मला वाटतं सुनील शिंदे यांची स्पर्धा झाली तीही खूप चांगली स्पर्धा झाली आणि आजची पुन्हा एकदा स्पर्धा या कुरुशी गावाची. कॅमेरामॅन आपण आपला पर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण या व्यासपीठावरती यावं. स्वागत आहे आपल्या स्पर्धेमध्ये. प्रत्येक मान्यवरांचं इथे स्वागत केलं जात आहे आणि प्रत्येक मान्यवर आपला अमूल्य वेळ खर्च करून या स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी, त्याचबरोबर संकेतजी शिंदे यांचा देखील इथे सन्मान होतोय. प्रत्येक मान्यवर चला स्पीडअप ठेवायचंय, फास्ट करा रामेगड टीम. चला बॉल पाठवायचे मैदानामध्ये, बॉल पाठवा. खूप चांगली स्पर्धा इथे आपण पाहू शकाल. कैलासवासी लक्ष्मण बाबूराव शिंदे, त्याचबरोबर कैलासवासी अनंत गोविंद शिंदे यांच्या स्मरणार्थ के एस के प्रतिष्ठान अंतर्गत बाहू 11 यंगस्टार कुरुशी आयोजित यंगस्टार चषक 2022 आणि हे टायटल तुम्ही पाहू शकाल. खूप चांगल्या ह्या ट्रॉफ्या आणि त्याचबरोबर आत्ता ही मॅच लागली आहे. आमने सामने रामेघर बनाम वेंगले. वेंगल्या संघाने टॉस जिंकला होता, प्रथमतःच निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि रामेगड टीमनं धावा ठोकल्या 3 षटकामध्ये 44 धावा. आता 44 धावांना उत्तर देण्यासाठी 2 फलंदाज आघाडीचे मैदानामध्ये, कुमार सेट्टे आणि त्याचबरोबर विनोद सपकाल. 2 आघाडीचे फलंदाज, 2 मैदानामध्ये हार्ड हिटर अर्थातच कुमार सेट्टे याची बॅट तडपणं योग्य असणार आहे टीम वेंगले संघासाठी. कारण का या खेळाडूकडे ती क्षमता, ती कुवेत, तो भरलेला अनुभव आहे या कुमार सेट्टेकडे. तर बॉलर सागर रामेगिर टीम का या धावा रोखण्यासाठी 45 धावा जमवायचे आहेत वेंगले टीमला आणि धावा रोखण्यासाठी आता गोलंदाज पहिले षटक हाताळण्यासाठी सागर कदम वेगवान गोलंदाज आहे. आणि या दादा पाणी घेऊ
जे कमिटीचे प्लेयर घेतले जातील ते खेळाडू जे फिल्डर आहेत ते आतमध्ये राहिले जातील। तो गोलंदाज इथे तयार होतोय सागर आणि बॅटिंग साठी कुमार शेट्टे। पहिला बॉल नक्कीच रडार मध्ये आला नाही या बॉल, बॅट्समन हा मोसम मध्ये आहेच, परंतु पहिला बॉल जातोय सागरचा डॉट। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, अगदी फाइन लेग स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक तयार होता या बॉल साठी, परंतु बॅट बॉलचा संपर्क नाहीये, विशेष पहिला बॉल गेलाय डॉट। अगदी आपण सागरचं रन अप पाहिलं तर जवळजवळ 25 ते 27 पावलांचा असं रन अप। सागर तयार होतोय गोलंदाज आणि स्ट्राइक इन कडे कुमार शेट्टे, जो वेग आला त्या वेगाला धाडलाय कुमार शेट्टेनं, बॉलला पाठवलाय लॉंग अपच्या डोक्याच्या वरनं, तितकाच लांब आणि तेवढाच उंच, हाय अँड हॅन्सम, 6 साठी जातोय कुमार शेट्टे। शेट्टे दुसऱ्या बॉल वरती फाहीर षटकार। कुमार शेट्टे बघा हा एक्सपिरियन्स आहे, तो अनुभव आहे त्याला, आणि धुतलेला तांदूळ तेवढा चविष्ट लागतो तसा हा कुमार शेट्टे। दुसऱ्या बॉलला त्याने धाडलंय षटकारासाठी। 45 धावांचं हे लक्ष असणार आहे, सागर पुन्हा एकदा होतोय तयार, वेग आहे या गोलंदाजाकडे। अजून एक बैठा फेटका जातोय बॅक टू बॅक बॅक टू बॅक, पहिला लॉंग ऑफ रिझर्व मधनं आणि आता बॉल चाललाय लॉंग ऑफ आणि डीप मिडच्या वरनं, अजून एक येतोय एक दमदार लॉलीपॉप षटकार। लाजवाब बैठा फटका, आता हॅट्रिकच्या उंबिरट्यावरती आहे, या फटक्याची गरज होती आणि आता कॉन्फिडन्स बघा कुमार शेट्टेचा, खूप चांगली बॅटिंग अजूनपर्यंत त्यांनी प्रत्येक मॅच मध्ये प्रत्येक फॉर्मॅट मध्ये तो प्रभावित करत असतो, आणि पुन्हा एकदा तोच दरारा तोच दबदबा त्याच मौसम मध्ये आणि त्या रिदम मध्ये आणि त्या जसं डप्प्यामध्ये भेटतात त्या प्रकार तो हवाई सफर जास्त फटके खेळत असतो, आणि त्यातलेच काही फटके तुम्हा आम्हाला आज या मैदानामध्ये पेश करत असताना कुमार शेट्टे। बॉलर तयार, अजून यावेळेस खूप चांगला स्ट्रोक आहे, क्षेत्रक्षक आहे बॉलच्या पाठीमागे, पण बॉल चाललाय अगदी त्याच्या वरून वन बाउंस सीमा पार, 4 साठी चौकार। कुमार शेट्टे ऑन द फायर, कुमारच्या बॅट मधनं बघा प्रत्येक चांगले वार आणि वार धाडल्यानंतर ते बॉल जातात सीमा पार। अजून एक चौकार मिळतोय, टीमची धाव संख्या झाले 19 धावा, खूप चांगली बॅटिंग, लक्ष मॅच मध्ये 45 धावांचं, प्रत्येक ओव्हर मध्ये बनवायचे आहेत 15, पण आता कुमार शेट्टेनं बॉल खेळले 4 आणि धावा त्याने काढल्या 16। चांगली बॅटिंग, लाजवाब बॅटिंग, चांगले फटके तो त्यासाठी त्या टीमसाठी खेळला जातोय। सागर तयार, अजून एक मोठा फटका, लाजवाब, वा भाई वा, येले तेरले चुम्मा उम्मा, अजून एक षटकार, कुमार शेट्टे ऑन द फायर, लाजवाब बॅटिंग, अगदी झटपट गतीने जलद गतीने कुमार शेट्टे, कुमारच्या बॅट मधनं अगदी प्रत्येक जातोय वार। अजून एक षटकार आणि त्याचबरोबर या षटकारानं धावा झाल्यात 22 धावा, डबल दुक्का धाव फलकावरती, लाजवाब बॅट नजाकत, कारण का कुमार शेट्टेला माहिती आहे विनोद सपकाळ स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता जरूर, कारण का त्यालाही स्ट्राईक घ्यायची आहे, पण कुमार शेट्टे आपल्यावरती विश्वास दाखवत असताना, कारण का मी कॅप्टन आहे या टीमचा आणि चांगली बॅटिंग केली अजूनपर्यंत त्यांनी, आणि त्याचबरोबर समर्थक आता जबाबदारी देणार, कारण का धावा झाल्यात एका षटकाच्या अखेरेस 0 गडीबाद 23 धावा, धावा जमवायच्या आहेत 45 करायचे आहेत आता 2 षटकांचा खेळ, आणि गोलंदाज आता विश्वास दाखवलाय या 10 खेळाडूंना सचिन वरती, दुसरं षटक घेऊन आलाय। तर स्ट्राईक एंड कडे कुमार शेट्टे, मॅच दोन्ही साठी अजून ऑन आहे, कारण का मध्ये कुमार शेट्टे आता हे दिवार मैदानामध्ये, अजून एकदा आपण पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या दिशेला बॉल चाललाय, एक सिंगल मिळतीय, 11 बॉल आणि 21 धावींची आवश्यकता अजून वेंगले टीमला। ज्या पद्धतीनं आपण पाहिलं तर मागच्या इनिंग्स मध्ये जशी बॅटिंग केली होती रोहित कदम आणि ऋतिक कदमनं, अगदी शेवटच्या बॉल वरती विकेट गेली आणि तसाच खेळ करण्याचा प्रयत्न देखील कुमार शेट्टे आणि त्याचबरोबर विनोद सपकाळ, 7 बॉल 7 बॉलचा खेळ संपलाय आणि टीमची धावसंख्या 24। ओहो, वार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता विनोद सपकाळने, परंतु बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये, एक सिंगल मिळतीये, एक सिंगलच्या मदतीनं आता संघ पोहोचलाय
25 धावा म्हणजे दोन बॉल वरती कमबॅक जरूर केलंय सचिननं, कारण का पहिल्या ओव्हरचा खेळ संपला होता त्यावेळेस दादागिरी केली कुमार शेट्टीनं आणि आता या दोन बॉल वरती दोन धावा दिलेत आणि सध्या आपण पाहिलं तर धावा झाल्यात त्या 25 धावा सचिनचं मी कौतुक करेन कारण का त्यांनी गोलंदाजी अजूनपर्यंत चांगली केली आहे. मोठा फटका जरूर आलाय तिथे डीप एक्स्ट्रा कव्हरचा, क्षेत्ररक्षक फंबल झालाय काय तरी गुडबुडलाय आणि बॉल चाललाय सी मारेका पार चौकार. प्रयत्न जरूर केला होता आणि या चार धावा खूप महत्वाच्या असणार आहेत टीम वेंगली संघाला. अगदी हा चौकार अडवण्यासारखा होता, प्रयत्न केला होता पण थोडासा काहीतरी मला वाटतं त्याच्यामध्ये आणि बॉलमध्ये गुडबुड झाली आणि तिथून मात्र बॉल चालला निघून. विनोदच्या बॅटमधला चौकार आलाय आणि या चौकाराच्या टीमची धावसंख्या होते 29 धावा. अजून एक खूप चांगला बॉल, पाडल्यांची गोलंदाजी जरूर होती मॅच आपण बॉल पडल्यानंतर बॉलने थोडासा टर्न घेतला आणि तिथून मात्र एक धाव मिळते. आता कुमार शेट्टी पुन्हा एकदा स्ट्राईक इन कडे आता विश्वास दाखवलाय कुमार शेट्टी वरती. टीमची धावसंख्या होते 30 धावा, अजूनही मला वाटते 15 धावींची आवश्यकता. यानंतरची होणारी मॅच विजयी संघ आणि त्याचबरोबर निपाणी. अजून एक बॉल चाललाय कुमार शेट्टी म्हणणं वार जरूर केलाय पण बॉल चाललाय स्क्रिडलेगच्या दिशेला डिक्लेअर झोन मध्ये. एकच सिंगल या बॉल वरती मिळते. आता मात्र खडी मजा येणार आहे. सात बॉलचा खेळ विशेष बाकी, जिंकण्यासाठी 14 रनची आवश्यकता. हा बॉल निर्णायक असणार आहे टीम रामेगरसाठी. ओ हो 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 बॉल चाललाय डीप विकेट डोक्याच्या वरण. कुमार शेट्टी ऑन द फायर, शेवटच्या बॉल वरती धाडलाय बॉलला सीमारेखा पार. अजून एक येतोय कुमारच्या बॅट मधन हा मोठा बॉल, 6 षटकार. 6 बॉल 8 आवश्यकता. डॉट बॉलची गरज होती टीम रामेगर संघाला आणि मोठ्या फटक्याची गरज होती टीम वेंगले या संघाला. आता 6 बॉल आणि करायच्या आहेत 6 बॉल मध्ये 8 धावा. मी मगाशी म्हटलं होतं जसे रोहित कदम आणि ऋतिक कदम जसे बॅटिंग केली त्याच पद्धतीने तशाच रिदम मध्ये बॅटिंग करत असताना कुमार शेट्टी आणि त्याचबरोबर विनोद सपकाल. विनोद सपकाल बघा कशा प्रकारे इथे विनोद सपकाल पण अजून एक विनोद सपकाल. पहिला कुमार शेट्टी, आता विनोद सपकाल आणि पहिलाच रोहित कदमच्या बॉलला धाडलंय लॉंग ऑफ रिझनच्या वरण, 6 षटकार. तर 2 धावींची आवश्यकता, बॉल आहेत 5. 2 बॉलने अगदी या मॅचला निर्णायक आणलंय. अजून एक बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर आणि विजयी फटका एम एस धोनी स्टाईलच्या. हा मॅच संपवलाय विनोद सपकालने, खूप चांगला खेळ दोन्ही संघांनी आपण पाहिला. नक्कीच विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचं कौतुक. खूप चांगला खेळ रामेगर संघांनी देखील केला, कारण का एकाला इथे अस्तित्व ठेवावं लागतं.